नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। लज्जतदार रेसिपीज मध्ये आज जी रेसिपी मी घेऊन आली आहे ती आहे उपवासाला चालणारा वरईचा रबडी केक। उपवासाचा इडली, ढोकळा, डोसा तर खाऊन झाला, आता हा केक पण खाऊया। चला तर हा उपवासाला चालणारा वरईच्या तांदळाचा रबडी केक कसा करायचा याची रेसिपी लगेच सुरू करूया। वरईच्या तांदळाचा म्हणजेच भगरीचा केक करण्यासाठी इथे मी वरईच्या तांदळाचं पीठ मिक्सरमधून करून घेतलं आहे, ते 1 कप घेतलं आहे। त्यासोबत 1/2 कप पिठी साखर, 1/3 कप दही, 1/4 कप साजूक तूप, 4 टेबलस्पून दूध पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा। आता या बाउलमध्ये मी पहिले दही घेते आहे, यामध्ये घालूया तूप आणि पिठी साखर। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। दही आणि पिठी साखरेच्या गुठळ्या व्हायला नकोयत, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही व्हिस्कचा सुद्धा वापर करू शकता। अगदी प्लेन असं हे बॅटर व्हायला हवंय। बघा, अगदी छान हे प्लेन बॅटर तयार झालं आहे। यात आता घालूया 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा। त्यालाही छान मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दह्यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण छान फुगलेलं आहे। आता यामध्ये घालूया दूध पावडर आणि वरईचं पीठ। आता हलक्या हाताने कट आणि फोल्ड मेथडने आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे। गरजेनुसार थोडं थोडं दूध घालूया। इथे मी 1/2 कप दूध घेतलंय, त्यातलं थोडंच दूध आता घालते आहे आणि अगदी हलक्या हातानेही मिक्स करते आहे। इथे थोड्या दुधाची आणखी गरज असल्यामुळे मी अगदी थोडं दूध घातलं आहे आणि त्या 1/2 कपातलं सुद्धा 2 ते 4 टेबलस्पून दूध हे उरलेलं आहे। बॅटर व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून झालेलं आहे। आता यामध्ये घालूया 1/4 टीस्पून रबडी इसेन्स। जर तुमच्याकडे रबडी इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला सुद्धा घालू शकता, पण रबडी केक असल्यामुळे इथे मी रबडी इसेन्सचा वापर केलेला आहे। आता हे बॅटर तयार आहे, याला टीनमध्ये घालूया। त्यासाठी एका केक टीनला मी असं बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता यात हे बॅटर घालूया आणि त्यातले हवा निघून जाण्यासाठी असं 3 ते 4 वेळा त्याला टॅप करून घेऊया। इथे मी गॅसवर एक कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये एक स्टँड ठेवलं होतं, त्यावर आता हा आपला केकचा टीन आपण ठेवूया आणि झाकण ठेवून 40 ते 45 मिनिटासाठी हा केक शिजू देऊया। हा केक शिजत आहे तोपर्यंत यासाठी लागणाऱ्या रबडीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, ज्यामध्ये 1/2 लिटर दूध घालते आहे। हे दूध छान उकळी येईपर्यंत आपण त्याला ढवळून घेऊया। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता याची रबडी करण्यासाठी हे दूध 1/2 होईपर्यंत आपल्याला याला छान आटवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही रबडी लवकर तयार व्हावी असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही दूध पावडरचाही वापर करू शकता। दूध छान आटलेलं आहे। आता यामध्ये मी 4 टेबलस्पून साखर घालते आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार। साखर छान विरघळलेली आहे। आता यात घालूया वेलची, ड्रायफ्रूट आणि केसराचं पावडर आणि 2 ते 3 थेंब रबडी इसेन्स। परत एकदा छान मिक्स करून घेऊया। ही रबडी तयार आहे। आता याला गार होण्यासाठी बाजूला ठेवूया। 40 मिनिट झालेले आहेत, आपण केक बघूया शिजला आहे का। त्यासाठी मी एक टूथपिक अशी साईडला घालून बघते आहे।
साइडला घातल्यानंतर टूथपिक अगदी क्लीन निघाली आहे, पण मध्यभागी थोडा केक कच्चा आहे। याला आणखी 10 मिनिट होऊ देऊया। 10 मिनिटानंतर परत एकदा केक चेक करूया। बघा, अगदी क्लीन अशी ही स्टिक निघालेली आहे आणि आपला केक तयार आहे। आता या केकला थंड होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवूया। केक गार झालेला आहे, त्याला आपण चाकूच्या सहाय्याने लूज करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावरचा बटर पेपर पण काढूया। मस्त केक स्पॉन्जी असा आपला शिजलेला आहे। आता याच्या वरच्या बाजूला आपल्याला टूथपिकने छिद्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जी रबडी आपण बनवली आहे ती यावर घातल्यानंतर तो केक सगळी रबडी सोक करेल। थोडी थोडी करत ही सगळी रबडी आपल्याला यावर घालायची आहे। रबडी या केकवर घालून झालेली आहे। आता यावर डेकोरेशनसाठी मी काही गुलाबाच्या पाकळ्या ज्या ड्राय करून ठेवलेल्या होत्या त्या घालते आहे। आता हा केक सेट होण्यासाठी 1 तास फ्रीजमध्ये ठेवूया। केक छान सेट झालेला आहे। आता याला कट करून दाखवते। बघा किती सॉफ्ट आणि ज्यूसी हा केक झालेला आहे। रबडी छान आतपर्यंत मुरलेली आहे। मग वाट कसली बघताय? चला लगेच करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नेहमी कळवत रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लज्जतदार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।